महिलाओं के साथ लगातार हो रहे अत्याचार के खिलाफ यलगार पुकारते हुए कैलाशवासी राकेश महात्रे सामाजिक सेवाभावी संस्था रॉयल ग्रुप फाउंडेशन और एप्पल हॉस्पिटल द्वारा संयुक्त रूप से महिलाओं की सुरक्षा और सम्मान में निर्भय महिला पदयात्रा का आयोजन किया गया, जहां समाज सेवक सुजीत न्याय नुरगुणे, समाज सेवक अतुल देशमुख मौजूद थे। एरोली में निकाले गए इस निर्भय महिला पदयात्रा में बड़ी तादाद में महिलाएं शामिल हुई। इसी दौरान सभी ने अपनी भावनाएं व्यक्त की। नमस्कार, आज आमच्या भावंडांनी आमच्यासाठी रॅली काढली। रॅलीमध्ये असं लागलं की खूप उपस्थिती कमी होती, पण हे आमच्या महिलांसाठी काढलेली एक छोटीशी, आमच्या भावांकडनं आम्हाला एक आशीर्वाद भेटलं। पण ही काढायची गरज काय? माझ्या मते काहीच गरज नाही आहे। अगर ह्या घटना घडल्याच नाही आहेत, तुम्ही आमची इज्जत काढता। आम्ही काय रस्त्यावरती आहोत का? बायकांना इज्जत नाही आहे का? आज तुम्ही बायकांची शरीरं कापून टाकता, अवयव काढून टाकता, ज्या अवयवावरती तुम्ही मोठे झालेला आहात, ज्या तुमच्या आईने त्या अवयवातून दूध पाजवलं तुम्हाला, त्या अवयवातून तुम्हाला जन्म घातलेला आहे, त्या अवयव तुम्ही काढून बाजूला टाकता का? एवढं तुम्हाला का घेईन त्या बाईसाठी? त्या बाईसाठी तुम्ही आज जन्माला आलात। आज ती बाई नसेल तर तुम्ही जन्माला नसता। एवढा क्रोध कशासाठी तुम्हाला पाहिजे? आणि आज सरकार तुम्ही म्हणतोय आपण आज दहिंडीचा सण साजरा करतात, आज आमच्या भगिनी एवढ्या गेल्यात, त्यांचं दुःख कोण आहे? त्याचं दुःख कोण बघतंय? आज त्यांच्या घरामध्ये किती त्रास असेल त्यांना माहिती असेल, त्यांची लाल मुलं असेल, त्यांची भावंड असेल। आज 4 वर्षाच्या पोरीने काय केलं त्या माणसाचं? आज 4 वर्षाच्या पोरीकडे त्या माणसाला काय भेटलं? कुठलं शरीर सुख भेटतो? आम्ही आज महिला कुठे सुखी आहोत तुम्ही सांगा? आज आम्ही रस्त्याने जातो तरी 4 लोकांच्या जसं झेरॉक्स काढतो तसं वरून खाल्लं आमच्याकडे बघतात का? बघतात का? बघावं असं आम्हाला इज्जत नाही आहे का? अर्धे नाही तर नावं ठेवतात की बायका अर्धे कपडे घालून फिरत, अहो फुल कपडे घातलोय तरी आम्हाला झेरॉक्स सारे वरून खालपर्यंत बघता का? बघता एवढं तुम्हाला काय? एवढं तुमच्यामध्ये काय आहे? जसे तुमच्या घरी आई बहिणी तसे आम्ही पण तुमच्या आई बहिणी आहोत, आम्ही तुमच्या मैत्रिणी आहोत, आमची इज्जत तुम्ही करा। आज सरकार झोपलाय का? आज आमच्या एवढ्या वर्षा पुरी शाळेत जायला घाबरतात का? त्यांचं आयुष्य खराब करताय कशासाठी? आज गव्हर्नमेंट करतोय काय? आज दहिंडीसाठी लाखो रुपये उभे केलेले, कशासाठी लाखो रुपये उभे केलेले? कोणासाठी उभे केलेले? आज तुम्ही त्यांना न्याय द्या ना, आज त्यांना आम्हाला न्याय द्या। देव सगळे प्रसन्न होतील, देवाने सांगितले नाहीयेत। आज आम्ही शक्ती आहोत, आज आम्ही सगळे तुमच्या सगळे आहोत, पण तुम्ही आमची इज्जत काढून तुम्ही तुमचं सगळं साजरा करताय। कोणी सांगितलंय? अगर तुम्हाला फाशी शिक्षा त्यांना देता येत नसेल, आमच्या महिलांकडे आम्हाला त्या सगळे गुन्हेगार आमच्याकडे द्या, आम्ही त्यांना काय शिक्षा आम्ही करू? त्यांच्या सगळे शरीर अवयव कापून त्यांना तेव्हा कळेल की काय असतं, त्यांच्या शरीराचे एक एक भाग कापू आणि जिवंत त्यांना जाळू, तेव्हा त्यांना कळेल की त्रास काय असतो, ती बाई काय तडपते, त्या बाईच्या अंगाला काय इजा होतात, तिच्या अंगाला काय त्रास होतो, तिच्या मनाला काय दडपणत असेल। आज तिच्या अंगाला कोणी गेले की 4 लोक नावं हसतात, अरे तिच्यावरती अत्याचार झाला, पण तिच्यावरती अत्याचार झाला त्या बाईच्या जीवाला काय त्रास होतो त्या बाईला माहिती? आम्हाला माहिती काय त्रास असतो ते। त्याच्यामुळे जरा प्रत्येकाने भावंडांना एक विनंती आहे, तुम्ही जागृत राहा, तुमच्याकडनं सपोर्ट आम्हाला गरजेचा आहे। आज आम्हाला एक नजरेने वाकडं, तुम्ही तिथे जाऊन कानसडी खेचा, आम्ही जाऊ सरळ, तुम्ही मागे असाल तर आम्ही बिंदास बाहेर रस्त्यामध्ये फिरू। पहिले सगळ्यात पहिले तुम्ही जागृत, आमच्या घरात आमची भावंड जागृत झाली पाहिजे, तर पूर्ण देश जागृत होईल। आणि सरकारला एकच विनंती आहे की न्याय द्या तर द्या, नाहीतर आमच्या महिलांकडे त्या आरोपींना द्या, त्यांच्या काय शिक्षा करायचं ते आम्ही करू। मला असं वाटतं की म्हणजे सगळ्यांनी मिळून यांना लहान मुलांवरती वगैरे सगळ्यांच्या सुरक्षेसाठी काय सरकारने काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्या सुरक्षेसाठी सगळ्यांनी काहीतरी केलं पाहिजे। आणि गुन्हेगारांना तर शिक्षा झालीच पाहिजे, त्यांना उगाचच पोसायला नाही पाहिजे, ताबडतोब शिक्षा द्यायला पाहिजे। जर उगाचच मेणबत्त्या वगैरे पेटून ह्याला काही अर्थ नाहीये, भर चौकामध्ये ना गुन्हेगारांना जाळून बघा एकदा तरी, तेव्हा कुठे तरी जाऊन असे रेप वगैरे थांबतील, नुसतंच त्यांना पोसून काय फायदा नाही। आणि दुसऱ्यांच्या बहिणीसाठी तुम्ही वाघ बनता आणि नाही, स्वतःच्या बहिणीसाठी तुम्ही वाघ बनता आणि दुसऱ्यांच्या बहिणीसाठी असे कुत्रे बनतात, याला अर्थ नाही। दुसऱ्यांच्या पण बहिणीसाठी तुम्ही वाघच बना आणि स्वतःच्या बहिणीसाठी वाघच बना, दुसऱ्यांच्या बहिणीकडे पण तुम्ही सन्मानाने बघा।
जसं स्वतःच्या बहिणींना बघता तसं दुसऱ्यांच्या पण बहिणींना बघा. उगाच त्यांच्या मागे असं लाळ गळत फिरवू नका. आणि सगळे लहान लहान मुलींचे रेप होतात, मोठ्या मुलींचे रेप होतात, सगळ्या मुलींचे रेप होतात, त्यांचा काय दोष आहे? आणि तुम्ही असे रेप वगैरे करता तर म्हणजे त्यांच्या फॅमिलीला किती त्रास होत असेल, एवढं त्यांना जन्माला घालतात, एवढं मोठं करतात त्यांना, आणि तुम्ही लोक असं हा त्यांच्याकडे वासनेनी बघतात, हे चुकीचं आहे. तर तुम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी काय ना काहीतरी केलंच पाहिजे असं मला वाटतं. सरकारने मेन म्हणजे जर जेव्हा त्यांना कळालंय की गुन्हेगार आहे, गुन्हा जर दाखल पण झालाय आणि गुन्हेगार समोर पण आहे, तर तुम्ही एवढा का उशीर घेत आहे? एवढं कशाला तुम्ही वाट बघताय की बाबा कोर्ट सेशन्स करायचे आणि मग त्याला पकडून ठेवायचं आणि जेलमध्ये बंद ठेवायचं, असं नाही झालं पाहिजे. त्याला ऑन द स्पॉट सजा भेटली पाहिजे. ज्या दिवशी सगळ्यांच्या मोबाईलमध्ये हे मेसेजेस येणार की आज रेप झाला, आज रेप झाला, तर रेप बंद नाही होणार. ज्या दिवशी मेसेज येणार की रेपच्या गुन्हेगाराला सजा भेटली आहे, तेव्हा जाऊन प्रत्येक शहरामध्ये आपल्याला ते रेपची घटना नाही भेटणार बघायला. सगळ्यांनी प्लीज पाऊल उचला आणि गुन्हेगारांना सजा द्या. स्टेटस ठेवल्याने तुम्हाला काही नाही भेटणार, आपल्या बहिणींना काही नाही भेटणार आहे. तुम्ही पाऊल उचलणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. बदललीच पाहिजे. मेन म्हणजे माणसांची. आज बाई कुठेही जाते, ट्रेन मध्ये जाते, कामाला जाते, प्रत्येक जागाला बाई आणि माणूस सोबत जातात. जर माणसांनी त्यांची नजर किंवा त्यांचे बिहेवियर बदललं नाही तर मग ते कसं सुधारणार आहे? आपला समाज सुधारणार नाही, मागेच राहणार. आज आपण इकडे सगळे जमलो आहोत त्या चिमुकलीच्या नावासाठी. तर माझी निम्र विनंती आहे की तुम्ही त्या नराधामाला कठोरातली शिक्षा द्यावी. ब्युरो रिपोर्ट.